हाय हॅलो नमस्कार, मी गौरव मालक. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. नुकतंच भारतीय चित्रपट सृष्टीला ऑस्कर मिळाला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली महाराष्ट्रातल्या मराठी चित्रपट सृष्टीची. महाराष्ट्राला मराठी चित्रपट सृष्टीची एक दैदित्यमान अशी परंपरा आहे. याच मराठी चित्रपट सृष्टीने आजपर्यंत आपल्याला अनेक वेळेला हसवलं, अनेक वेळेला जगण्याचे विषय सुद्धा शिकवले. याच मराठी चित्रपट सृष्टीच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत की बदलती मराठी चित्रपट सृष्टी आहे आणि त्यापुढची आव्हानं कशी आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत अभिनेते किरण माने आहेत. किरण माने प्रत्येक विषयावरती त्यांची स्वतंत्र बेधडक मतं असतात आणि त्या मतांसाठी ते त्यांना लिहित असतात, बोलत असतात. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. किरणजी, स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. काय सांगाल, बदलती मराठी चित्रपट सृष्टी होते तुम्हाला व्यक्तिगत? नमस्कार. खर तर या विषयावर बोलण्यासाठी मी कितपत पात्र आहे हे मला माहिती नाही, पण मी या क्षेत्राशी निगडीत आहे, बारकाईनं या क्षेत्रातले बदल बघत असतोय. खर तर मला वाटतं की तुम्ही आणखीन या विषयी खूप खूपच जाणकार लोक आहेत, आणखीन माझ्याहूनही जाणकार लोक आहेत. गणेश मतकरींसारखे अभ्यासक आहेत, समर नखाते सर आहेत, त्यांना पण बोलवलं पाहिजे अशा विषयांसाठी बोलायला. तरी सुद्धा मला जेवढं ज्ञान आहे त्या पद्धतीने मी जे आता सांगतोय की खरोखरच मराठी चित्रपटसृष्टी बदलतीये. खूप वेगळे विचार घेऊन आपल्या मातीतले, आपल्या जगण्यातले, रोजच्या जगण्यातले विचार घेऊन त्याच्यावर खूप छान पद्धतीनं फिल्म बनवणारी मुलं येत आहेत. मी सातत्यानं मी कुठलेही शॉर्ट फिल्म फेस्टिवल जे असतात महाराष्ट्रातले त्यातले बरेचसे अटेंड करायचा प्रयत्न करतो. त्यातून मला बरीच मुलं अशी दिसत आहेत की पुढे जाऊन ती काहीतरी खूप छान काहीतरी करतील आणि काही जण पुढे यायलाही लागलेत. तर मला वाटतं की आता मराठी चित्रपटसृष्टी ही या बदलाला तयार झालेली आहे, फक्त आता त्यांना प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने मिळतोय ते अगदी खरं आहे. म्हणजे प्लॅटफॉर्मची खरं तर गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. जेव्हा ऑस्कर भारताला मिळाला तेव्हाची पहिली प्रतिक्रिया काय होती किरण माने? त्यांना आता प्लॅटफॉर्म कसा मिळतोय आणि कितपत तगडा प्लॅटफॉर्म मिळतोय याच्यावर आपलं पुढचं यश सगळं अवलंबून आहे. जसं नागराज मंजुळेला नक्कीच झी स्टुडिओ जेव्हा फॅन्ट्री घेतला, झीने फॅन्ट्री घेणं हा टर्निंग पॉइंट होता. म्हणजे कदाचित कदाचित झीने घेतला नसतं तर तो सिनेमा कधी आला कधी गेला कळलं नसतं, पण झीचा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे तो खूप लोकांपर्यंत पोहोचला. तर असं काहीतरी मिळालं पाहिजे नवीन मुलांना. आता नवीन मुलं खूप चांगली मी बघतोय, मी त्यांच्याविषयी बोले नाही पुढे आपल्या चर्चेत, पण खूप चांगली मुलं येत आहेत, खूप चांगले विषय घेऊन येत आहेत. अगदी अगदी खरं आहे. किरणजी, आपण ऑस्कर पर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न करू शकतो? तुमचं विजन काय सांगतं? विषयांमध्ये कुठे आपण कमी पडतो आहोत का? या संदर्भात जेव्हा मी वरिष्ठांशी बोललो, म्हणजे शिवाजी साटमांशी मी व्यक्तिशः जेव्हा फोनवरती बोललो, तेव्हा ते असं म्हणाले की मराठी आमची तितकीच दिमाखात उभी आहे आज, मग तिथपर्यंत आपण का पोहोचू शकत नसावं? नेमकं काय तुमचं विजन सांगतं? माझं मत आहे की आपल्याकडे टॅलेंटची कमी नाही, आपल्याकडे विषयांची कमी नाही, आपल्याकडे चांगले सिनेमे येत आहेतही, फक्त त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही चांगला. म्हणजे काय होतंय की आता तुम्हाला घात सिनेमाविषयी किती किती जणांना माहिती आहे मला सांगा. छत्रपाल निनावेचा घात सिनेमा कितीतरी वर्ष त्या तो सिनेमा पडून होता, तो धडपडत होता की तो सिनेमा एका प्रोडक्शन हाऊस कडून काढून घेण्यासाठी, की त्यांनी तो त्याच्याकडे बर्लिन फिल्म फेस्टिवलला तो ती फिल्म सिलेक्ट झाली घात नावाची. अतिशय सुंदर सिनेमा आहे तो आणि तो जागतिक लेवलला त्याचं कौतुक झालेलं आहे. मराठी सिनेमा आहे तो, आणि तर त्या सिनेमाला प्लॅटफॉर्मच मिळत नव्हता पहिल्यांदा. एक मिळाला तर त्यांनी ती फिल्म दाबून ठेवली, म्हणजे ती फिल्म बाहेर सोडलीच नाही. बर्लिन फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झालेली त्यांनी पाठवली नाही. छत्रपाल निनावे एकटा लढत राहिला फेसबुकवरून वगैरे की माझी फिल्म मला परत द्या, मला ती मी माझ्या पद्धतीने रिलीज करतो, पण तरी त्याला फिल्म मिळत नव्हती. खूप झगडल्यानंतर त्याला ती फिल्म मिळाली आणि परवा त्याचं स्क्रीनिंग झालं. तर अशा फिल्म ऑस्करला पाठवल्या जातात का याचा विचार केला पाहिजे. मला यातलं फार ज्ञान नाही, पण ही फिल्म ऑस्करला पाठवली गेली होती का हे मला विचारायचं आहे. बऱ्याच अशा फिल्म्स आहेत की आपल्याकडे त्या फिल्म्सकडे लक्षच दिलं गेलं नाही. आपल्याकडे विषयांची कमी नाही, आपल्याकडे टॅलेंटची कमी नाही, फक्त त्यांना ठराविक जणांनाच प्लॅटफॉर्म मिळतोय आणि तो अगदी दोघा तिघांना मिळतोय आणि तोच मराठी सिनेमा म्हणून प्रोजेक्ट होतोय. ऍक्च्युअल मराठी सिनेमा खूप वेगळा आहे. मी शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स मधून जे बघतोय मुलं ज्या पद्धतीने विषय मांडतायत, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांना भिडतायत, ते वेगळ्या पद्धतीनं चित्रभाषा शिकून आलेत आणि प्लस ते या गोष्टी करतायत. तर मला वाटतं की आपल्याकडे काही कमी नाही, आपण त्या लेवलला कुठे कमी पडणार नाही. फक्त त्या फिल्म सिलेक्ट होत आहेत का,
त्या फिल्म तिथपर्यंत पोहोचतायत का, त्या पोहोचवण्यासाठी काही बॅकिंग दिलं जातंय का त्याला, हे मोठे प्रश्न आहेत. खरंय. एक प्रश्न थोडा वेगळा आहे. आता मराठी चित्रपट सृष्टीतले दिग्दर्शक सुद्धा वेगवेगळे विषय घेऊन सातत्यानं मैदानात उतरतात आणि कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण जर पाहिलं तर वीर दौडले साठचं आपण उदाहरण घेऊ, महेश मांजरेकरांनी तो चित्रपट बनवला पण त्यावरनं लगेच कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली, त्याच्यावरनं राजकारण तापलं, महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या की त्यातनं चुकीच्या पद्धतीचा इतिहास दाखवला जातोय. मग अशा वेळेला एखादा दिग्दर्शक मैदानात उतरतो, त्याचा चित्रपट प्रदर्शितही होत नाही, त्याच्या आधीच त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते, अशा वेळेला अभिनेता म्हणून काय वाटतं? आपल्याकडे ना की भावना दुखावून घेणं आणि त्याच्यावर लगेच गदारोळ उठवणं हे खूप आहे. एकतर तो सिनेमा कुठला जो ज्याला जो सिनेमा काढायचा तो आधी आला पाहिजे, आल्यानंतर मग आपण त्याच्यावर बोलू शकतो की हे कितपत ऑथेंटिक आहे कितपत ऑथेंटिक नाही या गोष्टी नंतर. पण मला आणखीन एक छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर हे बोलायचंय की छत्रपती शिवाजी महाराज फक्त ते दोन तीन घटना आहेत, आग्र्याहून सुटका, जो गड आला पण सिंह गेला, किंवा तो शाहिस्ते खानाची बोट तोडली, अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, या पलीकडे खूप महासागरासारखं ते व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आहेत, तर ते पैलू अजूनही लोकांसमोर फिल्मच्या माध्यमातून आलेले नाहीयेत. की छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक असे पैलू आहेत की जे म्हणजे कसं आहे की तो मला तर असं वाटायला लागतं नंतर नंतर की कुठल्या तरी बाहेरच्या माणसानेच येऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा काढल्यानंतरच हे पैलू समोर येणार की काय. जसं गांधी सिनेमाचं झालं, गांधी सिनेमा परदेशी माणसाने काढला त्यावेळी जगभर पोहोचला, त्याने व्यवस्थित गांधी मांडले जगासमोर. तर तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं, युद्ध नीती जी त्यांची होती, ज्या बाबतीत ते मास्टर माइंड होते, त्या गोष्टी आपल्याला आपल्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचवणं, किंवा रयतेची त्यांनी ज्या पद्धतीनं काळजी घेतली, ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला, ज्या पद्धतीनं त्यांनी, तर ती ती कुठलीच बाजू छत्रपती शिवाजी महाराजांची अजून सिनेमाच्या माध्यमातून समोर आलीच नाही. म्हणजे आपण आपण भिडायला घाबरतोय आता, ह्या काय ह्या भावना दुखावतात, लोक गदारोळ करतात, त्यामुळे आपण भिडायला घाबरतोय. मग असे सिनेमे की जगद्गुरु संत तुकोबाराया, त्यांचे त्यांच्या जीवनावर अनेक सिनेमे निघतात. पण विद्रोही तुकाराम, तो विद्रोही तुकाराम आहे, तुकारामांची ती बाजू आहे, ती मांडण्याचं धाडस कोण करतंय का, आणि ते का करत नाहीत मग. पण असे जर आपल्याकडचं आपल्याकडेच इतके विषय आहेत, आपल्याकडे इतके ताकदीचे विषय आहेत, आपल्याकडे इतके जे सिनेमा माध्यमातून खूप प्रभावीपणे पुढे येऊ शकतात. जसं महात्मा गांधींवर आपल्याकडे सिनेमा नाही निघाला, परदेशातून एक दिग्दर्शक येतो, महात्मा गांधींचा रोल परदेशीच माणूस करतो आणि तो सिनेमा जगभर पोहोचतो. तसं आपल्याकडे संत तुकोबारायांवर एखादी खूप छान विद्रोही तुकारामावर एक खूप छान फिल्म निघू शकते आणि जी जगभर पोहोचू शकते. त्या माणसाचा लढा तर जागतिक दर्जाचे, ते कवी होते, ते समाज प्रबोधन करायचे, ते शेतीविषयक किंवा इतर अनेक मानवतेविषयक अनेक उत्तम त्यांचे अभंग आहेत. त्यांचं जीवन त्यांचं अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे, जे सिनेमातून खूप प्रभावीपणे पुढे येऊ शकतं. पण ते आता ठराविक पद्धतीपर्यंत आणून आपण घाबरत घाबरत तो सिनेमा निघतो आणि मग कसा तरी तो सिनेमा लोकांपर्यंत येतोय आतापर्यंत. कोणाला घाबरायचं, कोणाला घाबरायचं? किरण माने फार बिंदास आहेत, किरण माने फार बिंदास आहे. मी थोडं थांबवतो. किरण माने यांची मत सुद्धा बेधडक तितकी स्पष्ट असतात. मग आता हे कोणाला घाबरतात, कोण याच्या पाठीमागे आहे, कोणता विचार आहे आणि याच्याशी आपण कशा पद्धतीनं पुढे कम्पॅक्ट करू शकतो? कोणाला घाबरतात हा विषय महत्वाचा आहे. तुम्ही त्यांच्या बाजूच्या फिल्म पहिले यांना घाबरायचं, यांच्या बाजूच्या फिल्म त्यांना घाबरायचं, त्यापेक्षा कसं आहे ना की असे विचार मांडायला एक बिनधास्त निर्माता समोर आला पाहिजे. आम्ही तयार आहे, आमच्याकडे विषय तयार आहेत, अनेक मीच काय अनेक लेखक दिग्दर्शक आहेत, मीही अशा फिल्म लिहून ठेवलेल्या आहेत. पण निर्माते त्याला भिडत नाहीत जोपर्यंत त्याला आर्थिक पाठबळ मिळत नाही आणि त्या सिनेमा तो सिनेमा जगभर पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा आमच्यासाठी काम करत नाही तोपर्यंत तो सिनेमा नाही निघू शकत. मग कोणाला घाबरायची गरजच नाही. जेव्हा आम्हाला जर ते पाठबळ जर मिळालं, ते पाठबळ आर्थिक पाठबळ जर मिळालं, तर कुणीही घाबरणार नाही. खूप छान पद्धतीनं भिडतायत लोक आता. म्हणजे मी आता नवीन मुलं बघतोय ना शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये, शिवाजी कर्डे नावाचा मुलगा आहे, त्याची भट्टी नावाची शॉर्ट फिल्म बघा तुम्ही, अप्रतिम फिल्म काढली त्यानं, एक सत्य घटनेवर आहे. किंवा शेखर बापू रणकांबी नावाचा आमचा एक गावाकडचा मुलगा आहे, त्यानं पॅम्फलेट नावाची एक शॉर्ट फिल्म काढली. आता रेखा नावाची शॉर्ट फिल्म त्याची खूप चांगली झाली. विक्रांत रामदास नावाचा दिग्दर्शक आहे, ज्याची ड्रेनेज नावाची शॉर्ट फिल्म खूप गाजली, जी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यपनी सुद्धा ती अप्रिशिएट केली.
आणि नंतर त्यांना आता आयफोनवर इंदिरा नावाची फुल लेंथ मराठी फिल्म काढलेली आहे त्यानं. तर त्याचा काय कितपत आपल्यापर्यंत पोहोचली, ती पोहोचवण्यासाठी त्याच्या मागे यंत्रणा उभी राहिली का? अक्षय इंडिकर सारखा मुलगा आहे ज्यानं त्रिज्या नावाची फिल्म काढली आणि ती जगभर पोहोचली, तो आता धर्मा प्रॉडक्शनची एक फिल्म करतोय करण जोहरची, किंवा अमर देवकर आहे ज्याची मोरक्या नावाची फिल्म होती जी अतिशय अतिशय हो प्रभावी होती, अतिशय उत्तम होती, त्यांना आता पडदा नावाची शॉर्ट फिल्म करून काढली, त्याला मी भेटलो होतो की तो पण एक नवीन विषय घेऊन फिरतोय निर्मात्यांसाठी. तर असे अनेक आम्ही खूप जण फिरतोय आम्ही चांगले स्क्रिप्ट घेऊन, पण पैसा घालणारा माणूस जर घाबरत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही धडाडीनं तो विषय मांडायला तयार आहे, अनेक विषय मांडायला तयार आहे, तुकोबारायांच्या लढ्यावर माझी एक फिल्म लिहून तयार आहे, पण अशा फिल्मला बॅकिंग कितपत मिळतं किंवा कितपत मिळणे शक्यता आहे. तर मला आता मंगेश बदर सारखा मुलगा आहे ज्यानं पाण्यावर एक सुंदर फिल्म काढली जी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गाजली, छत्रपाल निनावे मी तुम्हाला म्हटलं की त्याचा घात नावाचा सिनेमा आहे, तर असे अनेक लोक प्रयत्न करतायत. छत्रपाल निनावेला सुद्धा एक आता काहीतरी पाठ करायचं तुकाराम सद्यपरी, महाराजांचा सद्यपरिस्थितीवर त्याला पण काहीतरी संवेदनशील टॉपिक विषय तुम्ही काढला. खरंय खरंय, तुम्ही संत तुकारामांचा आता विषय काढला. तुकाराम महाराजांवरती तुमचा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यास आहे, त्याच्यावरती तुम्ही लिहित असता. तर आपण पाहिलं की तुकाराम महाराजांच्या अनुषंगानं एक विशिष्ट विचार माध्यमांमध्ये दाखवला जातो, तोच विचार पुढे घेऊन गेला जातो. पण जे विद्रोही तुकाराम होते, जे माणसापर्यंत माणूस म्हणून पोहोचणं गरजेचं आहे, ते विचार अजून पोहोचताना दिसत नाही, याची कारण काय? तेच सांगतोय मी की तो ते विचार मांडायला दिग्दर्शक लेखक तयार आहेत, पण त्याला आता आर्थिक पाठबळ मिळत नाही त्यामुळे ते सिनेमे पुढे येत नाहीत. आर्थिक पाठबळ देणारा माणूस घाबरतो की बापरे या सिनेमाला जर विरोध केला काही विचाराच्या माणसांनी तो सिनेमा आलाच नाही तर आपलं नुकसान होईल. हल्ली ते बायकॉट पद्धत जोरदार सुरू आहे, नशीब की शाहरुख खानने सणसणीत उत्तर दिलेलं आहे आणि शाहरुख खानच्या आपण सगळ्यांनी त्या तो सिनेमा चालवून आपण जरा एक उदाहरण दिलेलं आहे सणसणीत. पण अशा गोष्टींना ज्यावेळी पुरून उरणारी लोक ज्यावेळी इंडस्ट्रीत येतील तेव्हा नक्कीच वेगळा सिनेमा बघायला मिळेल आणि तो जगापर्यंत पोहोचेल, जागतिक दर्जाचा सिनेमा मराठीत तयार होईल नक्कीच. अगदी. किरण माने भविष्यात हे आव्हान पेलणार का? 100% मी तयार आहे, मी सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे. आव्हान पेलण्यासाठी तर माझा जन्म झाला असं मी कायम म्हणतो. आव्हान तर पेलणार आहे कारण मी बारकाईने खरंय. या क्षेत्रात बघतोय, मला या क्षेत्रात काहीतरी करायचंय, भले चांगलं करेन वाईट करेन पण एक चांगला विचार देणारं काहीतरी करायचंय. सिनेमा शिकून, नाटक शिकून, या गोष्टी शिकून मी या गोष्टीत उतरतोय. त्यामुळे त्यामुळे आपल्या जवळचे जे विषय आहेत, आपल्या मातीतले जे विषय आहेत, ते विषय मांडण्यासाठी मी तयार आहे, पूर्णपणे तयार आहे. अगदी. किरण सर, एक शेवटचा प्रश्न आहे. आता हल्ली एक ट्रेंड झालाय की चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये यायचं, त्या मालिकांमधनं आपला अभिनयाच्या माध्यमातून फेमस व्हायचं आणि नंतर राजकारणात एंट्री करायची, याकडे कसं बघता तुम्ही? नाही असं काही राजकारण राजकारण काहीतरी वर्ज्य आहे किंवा ते करू नये असं काही नाही. आणि सिनेमातून राजकारणात येणारा प्रत्येक जण काही बुद्धिमान असतो किंवा राजकीय ज्ञान त्याला असतं. राजकारणात कशासाठी जायचं हा प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. काही जण गेले सिरियल सिनेमातून राजकारणात गेले पण त्यांनी पुढे जाऊन केलं काय असं बघितलं तर जरा संभ्रमात पडतो आपण की नक्की कशासाठी राजकारणात गेले. एखाद्या माणसाला जर जायचं असेल समाजात बदल घडवून आणण्यासाठी राजकारण हे फार महत्वाचं आहे. राजकारण आपल्यातून नाकारून चालणार नाही, राजकारण आपल्या घरापर्यंत, आपल्या नात्यांपर्यंत, आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत येतं. राजकारणाचा खूप मोठा संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. जर त्यासाठी कोणाला राजकारणात यायचं असेल काहीतरी मोठा बदल घडवून आणण्यासाठी तर त्याचं स्वागतच आहे आणि त्याला ही लोकप्रियतेचा या लोकप्रियतेचा उपयोग करून त्यात यायचं असेल. सुनील दत्त सारखं खूप मोठं उदाहरण आहे आपल्याकडे की त्यांनी ती लोकप्रिय त्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राजकारणात आले आणि समाजकारण सुद्धा खूप छान पद्धतीने केलं. पण अशी खूप कमी उदाहरणं आहेत आपल्याकडे की ती त्यात यशस्वी झालेत. पण असं जर कोणी येणार असेल तर त्याला कोणी अडवण्याचं काही कारण नाही, पण त्याचा फायदा घेऊन राजकीय क्षेत्रात येऊन आणखीन आपली घरं भरायची, खिसे भरायचे यासाठी जर कोणी येणार असेल तर निश्चितच ते निंदनीय आहे. पण अशा पद्धतीने कोणी यायला कोणी मज्जाव करावा किंवा कोणी अडवावं अशी काही परिस्थिती नाही. राजकारणात तर चांगल्या विचारांच्या लोकांची गरज आहे आज, जे कुठल्याही क्षेत्रातले असू दे, कला क्षेत्रातले असू दे, क्रीडा क्षेत्रातले असू दे, त्यांनी समाजात काही बदल घडवण्याच्या उद्देशाने राजकारणात यावं. किरण माने विचार करतात का तसा? मी तसा विचार नाही केला कारण मी यात रमणारा माणूस आहे, माझ्या कलेच्या क्षेत्रात रमणारा माणूस आहे, मला जे म्हणायचंय ते मी कलेच्या क्षेत्रातून. ऑफर आल्या असतील, काय म्हणाल? ऑफर ऑफर आल्या असतील विचारतात बरेच जण, पण आत्ता तरी मला या क्षेत्रात मी खूप छान पद्धतीने रमलेलो आणि मला जे मांडायचंय
ते मला नाटकाच्या माध्यमातून सिनेमाच्या माध्यमातून मांडता येतंय मला आतापर्यंत तरी. आणि जेव्हा कधी तशी वेळ येईल तेव्हा मी विचार करेन, पण आत्ता तरी तसा काही विचार नाही. आता मी अभिनयात खूप काही करू इच्छितोय, खूप काही प्रोजेक्ट समोर आहेत आणि त्यात मला खूप काही करायचंय, लेखन दिग्दर्शनात काहीतरी करायचंय, त्यामुळे त्यात मी खूप रमलोय आणि त्यातून काही बदल घडवण्याचा मी प्रयत्न माझ्या परीने करतोय. काही सामाजिक चळवळींशी मी संबंधित आहे, तर ते माझं सगळं सुरूच आहे, त्यामुळे आत्ता मला गरज वाटत नाही या गोष्टीची, पण जेव्हा नक्कीच कधी वाटेल तेव्हा मी नक्की विचार करेन. नक्कीच. किरण माने, तुम्ही बिंदास्त आहात, बिंदास्त लिहित असता, बिंदास्त व्यक्त होत असता, आणि तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण एवढं आहे की तुम्ही अपडेट असता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्यक्त होणं फार गरजेचं आहे. ते व्यक्त होण्याची जी काही एक असते ना इच्छाशक्ती, ती इतरांमध्ये तुलनेनं कमी जाणवते. आणि आजची तरुणाई नेमकी, या तरुणाईला काय वाटतं हे जाणून घ्यायचं होतं चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना, म्हणून तुम्हाला इथे आमंत्रित केलं. आणि महाराष्ट्र सुद्धा माझ्या या मताशी सहमत असेल. खूप धन्यवाद, तुम्ही इकडे आलात आणि बेधडक मतं तुमची या ठिकाणी मांडलीत आणि लोकांशी गप्पा मारल्या, सगळ्यांशी गप्पा मारल्या त्यासाठी. आणि पुढच्या वाटचालीसाठी एकंदर अनेक शुभेच्छा. त्यापासून धन्यवाद. खूप